खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? PSI 2011 मधला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न एव्हरग्रीन प्रश्न आहे, म्हणजे कधीही हा टॉपिक वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॅक्ट ओरिएंटेड प्रश्न आहे हा. एक जागा दिली आहे की महाराष्ट्रातली चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं, तर मेन म्हणजे चेरापुंजी कुठं आहे आणि ते चेरापुंजीचं असं काही वैशिष्ट्य आहे का आणि त्यामुळे तिला महाराष्ट्रात अशा ठिकाणाला चेरापुंजीची तुलना देण्यात आली आहे. तर ह्या सगळ्या घटना तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. एव्हरग्रीन क्वेश्चन आहे, भविष्यामधल्या एक्झाम सुद्धा सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्रातलं चेरापुंजी ठिकाण ते म्हणजे आंबोली. पर्याय क्रमांक 2 या क्वेश्चनचा आन्सर आहे. आता चेरापुंजी नेमकं ओरिजिनल ठिकाण कुठं आहे, तर मेघालयमधलं एक ठिकाण आहे चेरापुंजी. आणि मेघालयमधलंच अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे मौसिमराम. आता मौसिमराम हे प्रोनाऊन्स असं आहे, मात्र याचं स्पेलिंग थोडंसं वेगळं आहे. स्पेलिंग आहे MAWSYNARM. ठीक आहे, तर राम सोपं लक्षात राहून जातं. तर चेरापुंजी आणि मौसिमराम तर असे दोन ठिकाणं आहेत मेघालय राज्यामधली की ज्या ठिकाणी जगातलं सगळ्यात जास्त पावसाची नोंद झालेली आहे. या ठिकाणी पावसाची नोंद साधारणतः 450 इंचांपर्यंत झाली आहे. इंच सांगतोय मी, सेंटीमीटर किंवा मिलीमीटर नाही, तर 450 इंचांपर्यंत इथं पावसाची नोंद झालेली आहे. जर आपण त्याला MM मध्ये वगैरे कन्वर्ट केलं तर साधारणतः 11,430 मिलीमीटर पाऊस हा चेरापुंजीमध्ये. तर मौसिमराममध्ये 11,873 mm पर्यंतचा पावसाची नोंद झालेली आहे. ठीक आहे, आता या दोन्ही आकड्यांमध्ये ना थोडंफार कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन कसं काय, तर ज्या ठिकाणी पाऊस मोजायची मशीन किंवा यंत्रणा बसवण्यात आली आहे ना, तर ते ठिकाण आहे चेरापुंजी. आणि चेरापुंजीपेक्षा 10 miles लांब असलेलं आणि थोडंसं उंचीवरती असलेलं एक ठिकाण आहे तो म्हणजे मौसिमराम. तर मौसिमराममध्ये ज्यावेळेस पाऊस पडला होता तर त्याचे कॅल्क्युलेशन्स हे एक्झॅक्ट झाले नव्हते, कारण जे पाऊस मोजण्याची यंत्रणा आहे तर ती तर चेरापुंजीला होती. तर म्हणून चेरापुंजीमध्ये 11,430 मिलीमीटरची नोंद झाली, किंवा या ठिकाणी आणखीन एक नंबर आहे तो म्हणजे 11,777 mm चा. अशा दोन्ही प्रकारच्या नोंदी तिथं झालेल्या. आणि याच आकड्यांच्या आधारावरती मौसिमराम या ठिकाणी 11,873 मिलीमीटर पाऊस झाला असेल असं थोडा अंदाज करण्यात आला होता, कारण जे पाऊस मोजण्याचं मशीन होतं किंवा ती जी यंत्रणा होती तर चेरापुंजीला आहे. ठीक आहे, तर त्यामुळे या दोन्ही ठिकाणांबद्दल थोडं कन्फ्युजन आहे. तर एवढं काही फरक पडणार नाही, आयोगामार्फत आपल्याला डायरेक्टली असं महाराष्ट्रातलं कोणतं ठिकाण आहे की ज्याला आपण महाराष्ट्रातली चेरापुंजी म्हणून ओळखतो, तर असेच क्वेश्चन येतात. तुम्हाला मौसिमराम जरी दिलं तरी कन्फ्युजन करून घेऊ नका, दोन्ही ठिकाणी भारतात किंवा जगात सगळ्यात जास्त पावसाची नोंद झालेली आहे. ठीक आहे, आणि इथं इव्हन 12 महिने पाऊस असतो, रोजच मेघालयमधल्या या दोन ठिकाणी पाऊस पडतोच. ठीक आहे, तर महाराष्ट्रातलं चेरापुंजी हे ठिकाण ते म्हणजे आंबोली. आंबोलीमध्ये पावसाची नोंद किती झालेली आहे, तर आंबोलीमध्ये पावसाची नोंद किती झाली आहे, तर सर्वात जास्त 774 cm म्हणजे 7,740 mm पावसाची नोंद ही आंबोलीमध्ये झालेली आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातली काही महत्वाची ठिकाणं आणखीन तुम्ही नोट डाऊन करू शकता, जसं की महाबळेश्वर आहे 6,230 mm किंवा 623 cm. एकतर मिलीमीटरमध्ये लक्षात ठेवा किंवा सेंटीमीटरमध्ये लक्षात ठेवा. सर्रास तुम्ही जर जिल्ह्याच्या पावसाची नोंद जर लक्षात ठेवणार असाल तर ती सेंटीमीटरमध्ये ठेवा, आणि एखाद्या ठिकाणाची फक्त लक्षात ठेवायची असेल तर ती मिलीमीटरमध्ये ठेवू शकता. ठीक आहे, तर महाबळेश्वरमध्ये 6,230 cm किंवा 6 मिलीमीटर किंवा 623 cm. त्यानंतर गगनबावड्यामध्ये 620 किंवा 621 cm पावसाची नोंद झालेली आहे. ओके, त्यानंतर माथेरानमध्ये 517 cm ते 520 cm किंवा 5,170 mm ते 5,200 mm पावसाची नोंद ही माथेरानमध्ये झालेली आहे. तर ही अशी चार महाराष्ट्रातली टॉप ठिकाणं लक्षात ठेवा जिथं सगळ्यात जास्त पावसाची नोंद झालेली आहे. असंच आपण सगळ्यात कमी पावसाची नोंद कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे, कोणत्या ठिकाणी आहे, पावसाचे दिवस कोणत्या जिल्ह्यानुसार कसे आहेत हे सुद्धा पुढच्या काही क्वेश्चन्समध्ये बघणार आहे. त्यामुळे पुढचे क्वेश्चन सुद्धा अगदी मन लावून बघा. पुढच्या क्वेश्चनकडे या.